आपल्याकडे अंमली पदार्थ विरोधी ही मोहीम चालू आहे, त्याच्या अंतर्गत आपले जे खंड अँटी नार्कोटिक सेट 1 आहे त्याला आपल्याला माहिती भेटली होती की काही आरोपित आहेत, हे MD हार्ड ड्रग्ज आपल्या पुण्यामध्ये घेऊन येत आहेत. ते आल्याच्या नंतर आपण सापळा रचला आणि सापळा रचल्याच्या नंतर आपण जवळपास 3 आरोपित यामध्ये अटक केलेले आहेत. त्यांच्याकडे आपल्याला जवळपास 1 किलो 100 ग्रॅम हा MD ड्रग्ज मिळालेला आहे. त्याच्या आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची किंमत जवळपास 2 कोटी 21 लाखाच्या आसपास आहे. आता जो प्राथमिक तपास आता आजपर्यंत जो झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते आरोपी हे रतलाम मध्य प्रदेश या ठिकाणामध्ये पुण्यामध्ये आले होते. त्याच्या पुढची जी लिंक आहे आपण ती आता त्याच्यामध्ये तपासामध्ये इस्टॅब्लिश करणार आहे. सर पुण्यामध्ये त्याच्यामध्ये आपण ज्या आजपर्यंत तपासात जी माहिती आलेली त्याच्यामध्ये त्यांच्यातला जो एक आरोपी आहे तो 1 महिन्यापासून पुण्यामध्ये होता. त्याच्याकडे आपण तपास करत आहेत की जे आपण सांगितल्याप्रमाणे की त्याची काही लिंक आहे का, की नक्कीच त्याच्यामध्ये जर इस्टॅब्लिश झालं तर आपण त्या अँगलने तपास करत आहोत. त्याचा आजपर्यंत जवळपास आपल्याकडे आपण 30 केसेस केलेल्या आहेत आत्तापर्यंत. त्याच्यामध्ये जवळपास 341 आरोपी अटक केलेले आहेत आणि जवळपास 1 कोटी 65 लाखाचा जो मुद्देमाल आहे तो आपण जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्णतः हे म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि तस्करीच्या माध्यमातून ते एंटर होतं. आपण वेळोवेळी त्याचा तपासही करतो आणि जी लास्ट लिंक आहे तिथपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आता जवळपास आपल्याकडे कोकेन, गांजा, ब्राऊन शुगर, अफीमची बोंडे आणि एक नवीन कॅथा इडुलिस नावाचे जे आहे तो प्रकार तोही आपण यावेळेस जप्त केलेला या 4 महिन्यामध्ये. आपण तो तपासामध्ये आता पाहतात पण आजपर्यंत तपासामध्ये तशी काही माहिती आपल्याला निष्पन्न झालेली नाही. एक मिनिट या. DCP Amol Zende फोटो काढ.